अनैतिक संबंधातून रायगड जिल्ह्यातल्या वडखळ येथील लॉजवर एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याचे लिंग कापून डोळ्यावर ठेवले आणि आरोपी पसार झाले. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 5 तासात आरोपी जेरबंद झाले. वडखळ नाका येथे राहणाऱ्या धर्मेंद्र कुशवाह या 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह वडखळ येथील सावली लॉजवर बुधवारी पहाटे 12:30 आढळून आला. अज्ञात मारेकरांनी धारदार शस्त्राने गळा कापून तसेच गुप्तांग कापून निघृण हत्या केली होती. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल आणि समांतर तपास सुरू करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली आणि तपासाला सुरुवात केली. ही हत्या सावली लॉज खोली नंबर 115 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे लॉजमध्ये आलेल्या आणि बाहेर गेलेल्या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी काही संशयित आरोपी निश्चित केले. त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर आणि लोकेशन शोधून त्यांचे लोकेशन प्राप्त केले. पण आरोपींनी मोबाईल फोन बंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यामार्फत आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा हे संशयित आरोपी खासगी वाहनाने वडखळ येथून पेणकडे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या 3 जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या महिलेचे आरोपी पैकी एकाशी प्रेमसंबंध होते तर मयत धर्मेंद्र यांच्याशी अनैतिक संबंध होते. यातून आरोपी आणि मृत धर्मेंद्र यांच्यात भांडणही झाले होते. त्यातूनच धर्मेंद्रचा काटा काढण्याचा निर्णय महिला आणि तिच्या प्रियकराने घेतला होता. धर्मेंद्रची हत्या करण्यासाठी 1 चाकू खरेदी केला. नंतर त्याला सावली लॉजवर बोलाविले. त्याला शारीरिक संबंध करण्याचे आमिष दाखविले. धर्मेंद्र कुशवाह आणि महिला रूमवर पोहोचताच महिलेचा प्रियकर आणि त्याचा सहकारी रूमवर पोहोचले. 3 जणांनी धर्मेंद्र याचे तोंड दाबून त्याचा गळा कापला. नंतर लिंग कापले आणि त्याच्या डोळ्यावर ठेवल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली.